सर मी तृप्ती तृप्तीच किचन आहे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खमंग मासवडी कशी बनवायची हे बघणार आहोत आता मासवडी जी आहे त्याची जी टेस्ट आहे किंवा ज्या मासवडीचा आत्मा आहे ते म्हणजे त्याचं सारण सारण चांगलं जमून आलं की मासवडीसुद्धा खमंगच लागते याचबरोबर आपण मासवडीचा मस्त झंझणीत आणि चमचमीत असा रस्सा कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत मासवडी बनवण्यासाठी खूप साऱ्या सामानाची जुळवाजुळव करावी लागते खूप सारा वेळ लागतो तर यासाठी मी बरेचसे पर्याय तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि खूप छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा इथे दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला नक्की उपयोगाला पडतील आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि मस्त चमचमीत झंझणीत खमंग अशी मासवडी तयार होईल आणि याचबरोबर एक महत्त्वाची टीप मासोळी तापताना हाताला चटके बसतात तर हे चटके बसू नये यासाठी एक मस्त टीप मी तुम्हाला दिलेली आहे तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करू सगळ्यात आधी मासवडीसाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊ यासाठी दालचिनीचे दोन तुकडे एक काळी इलायची याचबरोबर एक स्टार फूल चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरीचे दाणे घेतले एक मोठा चमचा भरून अख्खे धणे घेतले आणि याचबरोबर एक चमचा भरून जिरं घेतलं गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आणि मस्त हे खडे मसाले भाजून घ्यायचे जोपर्यंत एक छान सुगंध येत नाही तोपर्यंत हे मसाले चांगले भाजून घ्यायचे हे मसाले चांगले हाताला गरम लागायला हवेत मसाले भाजून झालेत एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये घालू एक वाटी भरून पांढरे तीळ आणि याचबरोबर आपल्याला एक मोठा चमचा भरून खसखस सुद्धा घ्यायची आता लो फ्लेमवरती तीळ चांगले फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटामध्ये हे तीळ चांगले भाजले गेले तीळ भाजलेत एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये लो फ्लेमवरती अगदी खरपूस सोयीपर्यंत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजून झाले हे देखील आपण काढून घेऊ आता यानंतर एक वाटी भरून खोबऱ्याचे काप मी घेतले आहेत हे देखील अगदी मस्त भाजून घेऊ खोबरं भाजतानासुद्धा ते खूप जास्त भाजलं गेलं नाही पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची हलकेसे डाग आले की यानंतर खोबरं काढून घ्यायचं आणि हे बघा खोबऱ्यावरती हलकेसे डाग आलेले आहेत खोबरं आपलं मस्त भाजलं गेलेले आहे काढून घेऊ मासवडी बनवण्यासाठी आज आपण खास आटमबर्गचा हा मिक्सर ग्राइंडर वापरणार आहोत की जो माझी रोजची कामं खूप सोपी करून ठेवतो गेले बरेच दिवस मी हा यूज करते आहे यामुळे मला असं वाटलं की याचा एक जन्युअन रिव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन यावा ॲटमबर्ग्सचा हा मिक्सर ग्राइंडर तुमच्या किचनमध्ये स्मार्ट लुक तर देतोच याचबरोबर खूप सारे फीचर्ससुद्धा आहेत मिक्सर ग्राइंडरसोबत चार जारसुद्धा भेटतात या सगळ्या जार्सची आपण माहितीसुद्धा पाहणारच आहोत हा आहे चॉपिंगचा जार की जो रोजच्या रोज मला खूप मदत करतो अगदी फटाफट भाज्या कांदा टोमॅटो जे काही आहेत ते अगदी सेकंदामध्ये चॉप करून देतो हे सगळे जार किंवा ह्या जा जर मिक्सर ग्राइंडर आहे तो क्लीन करणंसुद्धा अगदी सोपं आहे इथे तीन ते -ती चार मी कांदे घेतलेले आहेत कांद्याची साल काढून याचे दोन फोडी करून घेतलेत आपल्याला हे बारीक चॉप करून घ्यायचं आहे हा मिक्सर ग्राइंडर पॉवर सोबत कनेक्ट आहे इथे तुम्ही ऑरेंज लाईट बघू शकता जसं हे जार या मिक्सर ग्राइंडरला व्यवस्थित फिट करू यानंतर ही ऑरेंज जी लाईट आहे ती ब्लू होते आणि एक मस्त साऊंड येतो जार परफेक्ट अटॅच केल्यानंतरच ही ऑरेंज लाईट ब्लू होते आणि मस्त साऊंड येतो चॉपिंग तुम्ही अगदी स्लो मोडवरती करू शकता याचबरोबर एक दोन तीन असे स्पीड आहेत पल्स मोडचं सुद्धा बटन आहे चॉपिंग तुम्ही पल्स मोडवरती किंवा मग स्लो मोडवरती करू शकता तर चला स्लो मोडवरती कांदे चॉप करून घेऊ अगदी काही सेकंदामध्ये हे कांदे हवे तसे बारीक चॉप करून घेता येतात किंवा तुम्हाला जाडसर जरी ठेवायचं असेल तरी अगदी काही सेकंदामध्येच हे कांदे कापले जातात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कांदा बारीक चॉप करून झाला आहे अगदी सेकंदाचं काम आहे आता कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं चा। आहे तेल चांगलं तापलं की चॉप करून घेतलेला कांदा आपण यामध्ये घालू आणि चांगला गुलाबी रंगावरती परतून घेऊ तर हे बघा कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतला आता कांद्यासोबतच लसूणसुद्धा हलकासा परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन गड्डी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर या देखील आपण कांद्यासोबत चांगल्या परतून घेऊ तर हे बघा चांगल्या डार्क रंगावरती कांदा आणि लसूण परतून झाला आता हा जो आहे तो ड्राय ग्राइंडिंग चार आहे यामध्येच आपण मस्त मसाला तयार करून घेऊ यामध्ये तुम्ही हेवी सुद्धा करू शकता हळद मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये अगदी सहज बारीक करून घेऊ शकता भाजून घेतलेले खडे मसाले यामध्ये घातले आता चांगले बारीक करून घेऊ तर हे बघा जसं तुम्ही स्पीड वाढवाल तसं तशी ब्लू लाईट जी आहे ती देखील पुढे पुढे जाते तर हे बघा खडे मसाले आपले दळून झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मस्त पावडर इथे झालेली आहे हे पहा अगदी बारीक इथे दळलं गेलेलं आहे भाजलेलं खोबरं थंड झालेलं आहे आता हे सुद्धा आपण बारीक करून घेऊ आता बऱ्याचदा तुम्हाला असे अनुभवसुद्धा आलेले असतील की तुम्ही मिक्सर करण्यासाठी घेतला आहे आणि अचानक लाईट गेली आहे आणि तुम्ही मिक्सर बंद करण्यासाठी जर विसरला तर आहे त्याच स्पीडवरती मिक्सर स्टार्ट होतो आता इथे बघा आता स्पीड मी स्टार्ट केलेला आहे स्पीड एकवरती आता मिक्सर चालू आहे आणि अशा वेळेस अचानक लाईट गेली हे पहा लाईट गेल्यानंतर मिक्सर बंद पडला पॉवर कट ऑफ झाली पण मिक्सरचं स्पीड मात्र एकवरतीच आहे आणि जेव्हा अचानक लाईट येते तेव्हा हा मिक्सर ग्राइंडर आहे त्या स्पीडवरती स्टार्ट न होता एक रेड इंडिकेशन देते की तुम्ही मध्येच सोडून गेला आहात रेड लाईटसोबत एक साऊंडसुद्धा येतो आवाज तुम्ही ऐकलात लाईट आल्यानंतर इथं रेड लाईट दिसते आहे तुम्हाला मिक्सर काही ऑटोमॅटिक चालू झाला नाही जोपर्यंत हे स्पीड तुम्ही पुन्हा झिरोवरती आणत नाही तोपर्यंत अजिबात मिक्सर चालू होत नाही आणि कुठलीही दुर्घटना होत नाही तर या मिक्सर ग्राइंडरचं हे अतिशय स्मार्ट फीचर मला वाटलं की जे सेफ्टीच्या दृष्टीने सिक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आता हे बघा रेड लाईट आहे आणि आत्ता स्पीड आपलं एकवरती आहे जोपर्यंत तुम्ही पुन्हा झिरो करत नाही तोपर्यंत हे पुन्हा स्टार्ट होणार नाही तर हे पहा आता पूर्णपणे रेड लाईट निघून गेली आणि ब्लू लाईट आहे आता मात्र तुम्ही हव्या त्या स्पीडवरती बारीक करून घेऊ शकता तर हे पहा सुद्धा अगदी मस्त बारीक झालेलं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊ आता या भांड्यामध्येच पुन्हा भाजलेलं तीळ आणि खसखससुद्धा घालू आणि बारीक करून घेऊ खसखस आणि तीळसुद्धा मी चांगले बारीक करून घेतले इथे बघू शकता तुम्ही मस्त बारीक झालेले आहेत हे सुद्धा आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ याच भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणेसुद्धा मी बारीक करून घेतले अगदीच बारीक पूड नाही केली तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपण काढून घेऊ भाजलेला कांदा आणि लसूणसुद्धा आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि हे घ्या कांदा आणि लसूणसुद्धा चांगला बारीक झाला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊ सारण बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण बारीक करून घेतलं आहे आता इतर साहित्यसुद्धा आपण यामध्ये घालू तर सगळ्यात आधी घालायचं आहे पाव चमचा हळद पाव चमचा मी इथं घेतली आहे हिंग दीड चमचा घेतली आहे लाल मिरची पावडर किंवा तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता लसूणसुद्धा आपण इथे जास्त प्रमाणात वापरला आहे त्यामुळे तिखट त्याच बेतानुसार घालायचं आहे एक छोटी वाटी भरून मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हीसुद्धा घालू आणि यानंतर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे घ्या मस्त खमंग सारण तयार झालं आहे याचा वाससुद्धा अगदी मस्त येतो आहे सध्याला हे सारण साईडला ठेवू आणि मासवडीसाठी लागणारं जे वरचं आवरण आहे म्हणजे जे पिठलं तयार करायचं आहे ते तयार करून घेऊ इथे मी घेतला आहे चटणी जार की जो सतत आपल्याला कामी पडतो तर यामध्ये घातल्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या या थोड्याशा कमीच तिखट आहेत याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात एक चमचा जिरं घेतलं आता हे चांगलं बारीक करून घेऊ बारीक करून घेत असताना जसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जाताना अगदी तसंच वाटून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला मिक्सर ग्राइंडरचा स्लो मोड वापरायचा आहे की यामुळे अगदी जसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जातं अगदी तसंच वाटलं जातं अगदी बारीकही होत नाही किंवा जाडसरसुद्धा राहत नाही तर हे बघा स्लो मोडमुळे ना अगदीच बारीकसुद्धा नाही किंवा खूप जाडसरसुद्धा नाही जसं मला हवा आहे ठेयचा अगदी तसाच तो बारीक झाला आहे आता हा आहे लिक्विडायझिंग जार एका मस्त मेजरिंग कप हा येतो या लिक्विडायझिंग जारमध्येच आपण घालू दोन वाटी भरून बेसनपीठ बऱ्याचदा काय होतं की मासवडीचं वरचं आवरून बनवण्यासाठी घेतो त्यावेळेस बेसनाच्या भरपूर गाठी होतात तर असं होऊ नये यासाठी आपण हे ट्रिक वापरणार आहोत दोन वाटी जर बेसन असेल तर आपल्याला बरोबर अडीच वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालू आता याचं झाकण लावू आणि काही सेकंदांसाठी मिक्सरमधून चांगलं फिरवून घेऊ तर हे बघा फक्त काही सेकंदांसाठी मी हे फिरवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही मस्त एक सारखं बॅटर आपलं तयार झालं इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा भर तेल आहे तेल चांगलं गरम झालं की तयार केलेला ठेचा चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे ठेचा परतत असतानाच यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग ठेचा मी चांगला परतून घेतला आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला घालायची आहे हळद हळदसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आता तयार करून ठेवलेलं बेसन आणि पाण्याचं जे बॅटर आहे ते यामध्ये घालायचं आहे यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची आहे आता हे मिश्रण चांगलं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं म्हणजे बिलकुल यामध्ये गाठी निर्माण होत नाही तर हे बघा काही वेळानंतर हे मिश्रण चांगलं दाटसर झालेलं आहे अजिबात यामध्ये गाठी निर्माण झाल्या नाहीत गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांसाठी चांगली वाफ द्यायची आहे तर हे बघा दोन मिनटांसाठी मी चांगली इथं वाफ दिली एकदा मिक्स करून घेऊयात आता यावरून घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही कोथिंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे मासवडी बनवण्यासाठी परफेक्ट पिठलं किंवा जे वरचं उरण आहे ते तयार झालेलं आहे आता लगेचच आपण मासवडी तयार करायला घ्यायची आहे गरमागरम हे पिठलं आपल्याला थापायला घ्यायचं आहे पोळपाट्यावरती मी ओलं कापड अंथरलेलं आहे याला भरपूर पाणी लावलेलं आहे आणि याचबरोबर एका मोठ्या बाऊलमध्ये मी साईडला पाणीसुद्धा घेतलं आहे आता जे पिठलं आपण तयार करून घेतलेलं आहे यापैकी आपण मिश्रण घेऊयात आणि उरलेलं जे मिश्रण आहे पुन्हा ते झाकून ठेवायचं आहे आता हे जे पिठलं आहे ते हाताला भाजू नये यासाठी काय करायचं उन्हातल्याने किंवा एखाद्या चमच्याने अशा प्रकारे आधीच ते पसरवून घ्यायचं जर तुम्हाला हाताला सोसत असेल तर हातावरती पाणी लावून मग हे थोडंसं स्प्रेड करून घ्या थापून घ्या नसेल सोसत तर आणखीन एक मस्त ट्रिक तुम्हाला सांगते चमच्याच्या सहाय्याने किंवा उन्हातल्याच्या सहाय्याने हलकसं पसरवून घ्यायचं यानंतर तयार केलेलं जे सारण आहे ते यावरती घालायचं आहे भरपूर सारण वापरायचं आहे जितकं आपण खाली बेसन घेतलेलं आहे याच्या दुप्पट आपल्याला इथं सारण घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे ते हलकंसं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे बरोबर ते खालचं पिठलं जे आहे ते सुद्धा पसरलं जातं आणि अजिबात हाताला भाजलं जात नाही तर हे पहा अशा पद्धतीने प्रेस करत जायचं आहे म्हणजे पिठलंसुद्धा खालचं जे आहे ते स्प्रेड होतं आणि याचबरोबर जे आपण सारण तयार केलेलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं अगदी कडेपर्यंत हे सारण पसरून लावायचं सारण चारण लावून झालं हाताला अजिबात चटके बसले नाही यानंतर काय करायचं आहे उगीच हे आणखीन जास्त थापत बसायचं नाही अशा पद्धतीने रुमाल एका साईडने उचलून बरोबर गुंडाळी करून घ्यायची आहे आता यानंतर हा जो मासवडीचा रोल आहे तो अशा पद्धतीने उभा धरायचा आहे आणि हातानेच याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे यावेळेस मात्र अजिबात हाताला चटके लागत नाही अगदी आरामात तुम्ही हवं तितकी पातळ ही वडी तयार करून घेऊ शकता तर हे बघा मस्त वडी मी थापून घेतलेली आहे एक सारखं सगळीकडे सारण पसरायला हवं ही वडी मी एका ताटामध्ये काढून घेतली तुम्ही बघू शकता अगदी मस्त माशाच्या आकारासारखी ही वडी आहे आणि अगदी खमंग तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे आणखीन वड्या तयार करून घेऊ तर हे बघा मस्त तीन रोल तयार झाले आणि काय सुरेख हे रोल कलर टेक्स्चर अगदी मस्त दिसतंय आता काही वड्या तुम्हाला कट देखील करून दाखवते दे। आता मासवडीचा झणझणीत रस्सा तयार करून घेऊ यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलं तेलामध्ये तीन मिडियम साइज कांदे मी असे उभे पातळ चिरून घेतलेत आणि याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मस्त गुलाबी रंगावरती परतून घेते आणि यानंतर याचा चांगली बारीक पेस्ट तयार करून घेते वाटत माझं तयार झालं आता झणझणीत रस्सा तयार करून घेऊ यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आहे एक चमचाभर भर जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालायचंय पाव चमचा हिंग तयार करून घेतलेलं आलं लसूण कांद्याचं वाटण यामध्ये घालू आणि चांगलं हे वाटण परतून घेऊ वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं यामध्ये घालू अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला घालायचा आहे धनेपूड अर्धा चमचा इथे मी घातला आहे गोडा मसाला आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये मसाला घालायचा आहे तर इथे मी साठवून इथला दीड चमचा मसाला घातला यामध्येच घालू एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आता घातलेले सगळे कोरडे मसाले वाटणासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत मसाला चांगला परतून झाला आता या रशाला मस्त टेस्ट येण्यासाठी जे सारण आपण तयार करून ठेवलं होतं यातलं दोन मोठे चमचे भरून सारण यामध्ये घालायचं आहे आणि हे सारणसुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे शेजारीच मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे तर इथे मी तीन ग्लास भरून गरम पाणी घातलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून एक उकळी येण्याची वाट बघायची आहे रस्शाला मस्त उकळी आलेली आहे आता काय करूयात गॅसची फ्लेम लव ठेवायची आहे आणि इथे मी मासवडीचे काही छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे आपण या रस्स्यामध्ये घालूयात म्हणजे अगदी मस्त टेस्ट येते मासवडीचे तुकडे घातल्यानंतर थोडीशी आवरून कोथिंबीर घालू मिक्स करून घेऊ आणि यानंतर फक्त एक ते दोन मिनटांसाठी हा रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त मासवडीचा झनझणीत रस्सा तयार झाला मस्त यावरून तर्रीसुद्धा आलेली आहे सर्व करू हा मिक्सर ग्राइंडर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲटम बक्सचे पॅन इंडिया सर्व्हिस सेंटर आहेत आणि याचबरोबर हा टू प्लस वन इयर एक्सटेंडेड वॉरंटी सह येतो मला पर्सनली हा मिक्सर ग्राइंडर खूप जास्त आवडला आणि यामुळेच मी हा तुम्हाला रिकमेंड करत आहे तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा